ನಾನು ಮಾಲ್ತೇಶ್ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಎಸ್ಎಸ್ಎಲ್ಸಿ ಮ್ಯಾಥ್ಸ್ ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಜಾಮಿಟ್ರಿ ನಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಪೈಥಾಗರಸ್ ಥಿಯರಂ ಅಲ್ಲಿ ಬರುವಂತ 3 ಮಾರ್ಕ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಲೆವೆಲ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಬರತಕ್ಕಂತ ಒಂದು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಇದೆ ದ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಸೇಸ್ ಲೈಕ್ ದಿಸ್ ಇನ್ ಆನ್ ಈಕ್ವಿಲ್ಯಾಟರಲ್ ಟ್ರಯಾಂಗಲ್ ಎಬಿಸಿ ಎಡಿ ಪರ್ಪೆಂಡಿಕ್ಯುಲರ್ ಟು ಬಿಸಿ ಪ್ರೂವ್ ದಟ್ ए बी स्क्वायर प्लस सी डी स्क्वायर इज इक्वल टू 5/4 ए सी स्क्वायर अंत है इक्विलैटरल ट्रायंगल डायग्राम इक्विलैटरल ट्रायंगल ए बी सी अंदर ऑल साइड्स आर इक्वल अंदर ए बी इज इक्वल टू बी सी बी सी इज इक्वल टू ए सी रीति अदन्न नावु इक्विलैटरल ट्रायंगल अंत करितीवि इदरल्लि ए डी पर्पेंडिकुलर टू बी सी अंतंद्रे बी सी गे ओंदु ए डी पर्पेंडिकुलर अन्नु हेळ्कोंडिद्दारे सो बी सी गे ए डी पर्पेंडिकुलर हेकंडा ए डी ऐनमे ए डी आक्ट्स एज ए मीडियन मीडियन आगोद्रा बी डी इज इक्वल टू डी सी आगते अथवा बी डी इज इक्वल टू हाफ बी सी आगते सी डी इज इक्वल टू हाफ बी सी आगते अंदर इवेरू ईक्वल आगते सो आ प्रिंसिपल इटकु मत पैथागोरस थ्योरम ना आधार इटको नावेमु प्रॉब्लम प्रूव में सो कंडी अलग ऐनमती 3 मार्क के वो क्वेश्चन को सो फस्ट अरे नोड़ी एर रईट आंगल ट्रयांगल रईट आंगल ट्रयांगल के ना पैथागोरस वो थ्योरम अल्लाई अब बरता होती ना इन ट्रयांगल रईट आंगल ट्रयांगल एबीडी रईट आंगल ट्रयांगल तक पैथागोरस अल्लाई इन ट्रयांगल ABD angle ABD is equal to 90 degree. Sorry, ADB. ADB is equal to 90 degree. ADB 90 degree आद मेले पैथागोरस थ्योरम प्रकार नावेन बरतीवि नावु hypotenuse square is equal to sum of the स्क्वायर्स ऑन द अदर टू साइड्स अंतंद्रे देयरफॉर ए बी स्क्वायर इज इक्वल टू बी डी स्क्वायर प्लस ए डी स्क्वायर सो दिस इज इक्वेशन नंबर 1 अंदर ई राइट आंगल ट्रायंगल अल्ली ई राइट आंगल ट्रायंगल गे नावु होगोण यावदप्प अंतंद्रे ए डी सी राइट आंगल ट्रायंगल अल्ली हाइपोटेनस स्क्वायर इज इक्वल टू सम ऑफ दि स्क्वायर्स ऑन द अदर टू साइड्स आ प्रकार बरेयोदाद्रे So in a right angle triangle ADC, angle ADC is equal to 90 degree. Therefore, hypotenuse square means AC square is equal to CD square plus AD square. So this is equation number 2. इगा नोडी एरडू राइट आंगल ट्रायंगल हाइपोटेनस स्क्वायर इज इक्वल टू सम ऑफ दि स्क्वायर्स ऑन द अदर टू साइड्स इदर पैथागोरस थ्योरम गे अप्लाई माड्तीवि इगा एरडरल्लू कूड एडी स्क्वायर इरोद्रिंद नावु इक्वेशन अन्नु स्वल्प अदन्न वेरिएशन माड्कोण सो इगा देयरफॉर एबी स्क्वायर माइनस बीडी स्क्वायर इज इक्वल टू एडी स्क्वायर आगे आरण एसी स्क्वायर माइनस सीडी स्क्वायर इज इक्वल टू एडी स्क्वायर सो इक्वेशन नंबर 3 अंत करियोण इक्वेशन नंबर 4 अंत करियोण इक्वेशन नंबर 3 एंड 4 अल्ली एडी स्क्वायर इज इक्वल टू एडी स्क्वायर अंत बंदिरोद्रिंद एरडू एडी स्क्वायर इक्वेट आगिरोद्रिंद सो देयरफॉर फ्रम इक्वेशन नंबर 3 एंड 4 इक्वेट में एडी स्क्वायर इज इक्वल टू एडी स्क्वायर सो एबी स्क्वायर माइनस बीडी स्क्वायर इज इक्वल टू एसी स्क्वायर माइनस सीडी स्क्वायर लेफ्ट हैंड साइड इज इक्वल टू लेफ्ट हैंड साइड सॉरी राइट हैंड साइड इज इक्वल टू राइट हैंड साइड लेफ्ट हैंड साइड इज इक्वल टू लेफ्ट हैंड साइड एडी स्क्वायर इज इक्वल टू एडी स्क्वायर देयरफॉर एबी स्क्वायर माइनस बीडी स्क्वायर इज इक्वल टू एसी स्क्वायर माइनस सीडी स्क्वायर बरते ना ऐन अंतर्रे यह माइनस सी डी स्क्वायर इकड़े हाँ ए बी स्क्वायर प्लस सी डी स्क्वायर ए बी स्क्वायर माइनस बी डी स्क्वायर आकड़े हाँ माइनस सी डी स्क्वायर इकड़े हाँ सो ए बी स्क्वायर माइनस सी डी स्क्वायर इकड़े बंद प्लस सी डी स्क्वायर इज इक्वल टू माइनस बी डी स्क्वायर आकड़े बंद प्लस बी डी स्क्वायर प्लस
ए सी स्क्वे नमेंगे लेफ्ट हैंड सैड अल्ली बंद बिड़ते अंत बंतु राइट हैंड सैड अल्ली तोरबेकु सो बी डी नोडि ए सी आगे याकंद्रे ए सी अल्ली इरोद्रिंद इल्लू कूड हागे अल्ली बी डी अन्न नावु चेंज माड्कोळ्ळोणे सो बी डी हेगे चेंज माड्कोळ्ळोदु अंत अंद्रे नोडि इदु हागे अल्ली इदु ए बी स्क्वेर प्लस सी डी स्क्वेर इज ईक्वल टू बी डी स्क्वेर अंतंद्रे हाफ बी सी अंत माड्कोळ्ळोणे बी डी स्क्वेर हाफ बी सी याकंद्रे बी सी गे पर्पेंडिकुलर ए डी इरोदिल्ल सो अल्लिगे बी डी इज ईक्वल टू हाफ बी सी होल स्क्वेर प्लस ए सी स्क्वेर सो इज ईक्वल टू हाफ बी सी होल स्क्वेर अंद्रे वन बी सी होल स्क्वेर अंद्रे इदु बी सी स्क्वेर आगुत्ते टू स्क्वेर अंतंद्रे फोर प्लस ए सी स्क्वेर डिनामिनेटर वन ಇಲ್ಲಿ ನಾವು 4 ಗೆ 1 ಗೆ ಎಲ್ಸಿಎಂ ತಗೊಂಡ್ರೆ ದಟ್ ಇಸ್ 4 4 1s are 4 1 into bc square bc square ಆಗುತ್ತೆ ಪ್ಲಸ್ ಗೆ ಪ್ಲಸ್ 1 4s are 4 4 into ac square 4 ac square ಆಗುತ್ತೆ ಸೋ ಈಗ ನಾವು ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನೋಡಿ ಇದು ab square plus cd square ಹಾಗೆ ಇದೆ ಇಲ್ಲಿ bc square ಅಂತ ಇದೆ ಈ bc ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಏನು ಹಾಕಬಹುದು ಅಂತಂದ್ರೆ ನೋಡಿ ಇದು ಇಕ್ವಿಲೇಟರಲ್ ಟ್ರಯಾಂಗಲ್ ಅಂತ ಅಂದ ತಕ್ಷಣನೇ ए बी सी इक्विलेटरल ट्रायंगल एक्वल टू सी डी इक्वल टू ए सी ए बी इज इक्वल टू बी सी इक्वल टू ए सी ऑल थ्री साइड्स आर इक्वल याकंद्रे दिस इज इक्विलेटरल ट्रायंगल हागागि बी सी प्लेस अल्ली नावु एनु हाकबहुदु ए सी हाकबहुदु सो इल्ली ए सी स्क्वायर प्लस फोर ए सी स्क्वायर डिवाइड बै फोर ईग देयरफॉर ಇಲ್ಲಿ ಬರೀತೀನಿ ದೇರ್ಫೋರ್ ಎ ಬಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಪ್ಲಸ್ ಸಿ ಡಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಇಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಎ ಸಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಪ್ಲಸ್ ಫೋರ್ ಎ ಸಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಅಂದರೆ ಇವೆರಡು ಆಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎ ಸಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಪ್ಲಸ್ ಫೋರ್ ಎ ಸಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಅಂತಂದರೆ ಫೈವ್ ಎ ಸಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಡಿವೈಡೆಡ್ ಬೈ ಏನಿದೆ ಫೋರ್ ಸೊ ದೇರ್ಫೋರ್ ಎ ಬಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಪ್ಲಸ್ ಸಿ ಡಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ಇಸ್ ಈಕ್ವಲ್ ಟು ಫೈವ್ ಬೈ ಫೋರ್ ಎ ಸಿ ಸ್ಕ್ವೇರ್ ನೋಡಿ ಈ ಥರ ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಲೆವೆಲ್ ಕ್ವೆಶನ್ಗಳು ಇರ್ತದೆ ಇಕ್ವಿಲೇಟರಲ್ ಟ್ರಯಾಂಗಲ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಾಗ ಮತ್ತೆ ಎಡಿ ಪರ್ಪೆಂಡಿಕ್ಯುಲರ್ ಟು ಬಿ ಸಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇಕ್ವಿಲೇಟರಲ್ ಟ್ರಯಾಂಗಲಲ್ಲಿ ಆಲ್ ತ್ರೀ ಸೈಡ್ಸ್ ಆರ್ ಈಕ್ವಲ್ ಆ ರೀತಿ ಕೊಟ್ಟಾಗ ನಾವು ನೋಡಿ ಅವೆರಡು ರೈಟ್ ಆ್ಯಂಗಲ್ ಟ್ರಯಾಂಗಲ್ಗಳು ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಇರೋದ್ರಿಂದ ಸೊ ಆ ರೈಟ್ ಆ್ಯಂಗಲ್ ಟ್ರಯಾಂಗಲ್ಗಳಲ್ಲಿ ಪೈಥಾಗರಸ್ ಥಿಯರಮ್ ಅಪ್ಲೈ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು ಈಕ್ವೇಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ ನಮಗೆ ಏನು ಪ್ರೂವ್ ದಟ್ ಅಂತ ಏನು ನಾವು ರಿಕ್ವೈರ್ಡ್ ಈಕ್ವೇಷನ್ ಬರಬೇಕಾಯಿತು ಅದು ಬಂದು ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫ್ರೆಂಡ್ಸ್.